नमस्कार, मनीषा स्वादिष्ट मेजवानीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इथे बनवत आहोत सोया चंक 65। सोया चंक 65 बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते पाहणार आहोत। तर इथे ही डिश खूप सोपी आहे आणि खूप झटपट बनली जाते। तर पहा, इथे मी सोया चंक्स घेतलेले आहेत। एक बाउल सोया चंक्स आहेत, दोन बाउल मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये, आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून हे सोया चंक्स आपण चांगले उकळून घेत आहोत। पाण्यामध्ये आपण हे मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा, आणि हे चांगलं उकळून घेत आहोत। एक 5 मिनिटांपर्यंत छान शिजून द्यायचे आहेत, आणि थंड झाल्यावर त्यातील आपण पाणी वेगळं करणार आहोत, पिळून काढायचं आहे। पहा, असं या प्रकारे घट्ट असं छान पिळून घेतलेले आहेत हे सोया चंक्स। तर या भांड्यामध्ये आपण, या मिक्सिंग बाउलमध्ये आपण याला सर्व मसाले मिक्स करत आहोत। तर यामध्ये मी पहिल्यांदा हळद घालते आहे। हळद आपण 1 टीस्पून घातलेली आहे, धनाजिराची पावडर, ही धनाजिरा पूड, आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि गरम मसाला 2 चमचा। लाल तिखट मी घातलेला आहे 1 चमचा, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी 1 चमचा मीठ घातलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे चमच्यावर, त्याचबरोबर ही कोथिंबीर चांगली पेरलेली आहे याच्यामध्ये, आणि हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पेस्ट घातल्यानंतर आपण सोया चंक चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे दही ॲड करत आहोत। त्याचबरोबर आता आपण इथे 4 चमचे कॉर्नफ्लावर घेणार आहोत आणि 4 चमचे मैदा घालणार आहोत। ह्याचं छान कोटिंग करून घ्यायचं आहे आपण मसाल्याचं, आणि हे सोया चंक्स एकत्र आपण ह्याचं छान कोटिंग करायचं आहे। आपण हे असे 4-4 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लावर घातलेलं आहे। आता आपण याला चांगलं कोटिंग करून मस्त सुटसुटी घेऊया, तळून घ्यायचे आहेत। हे कोटिंग आपलं पूर्ण होते तोपर्यंत आपली आपण इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। पहा, असं छान आहे, असं पातळ झालं नाही पाहिजे, सुटसुटीत झालं पाहिजे। ही डिश आहे ना, ही एकदम टेस्टी बनते, खूप छान बनते, स्वादिष्ट बनते। तर कधी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या प्रकारे बनवून पहा सोया चंक्स 65। खूपच पौष्टिक आहे, ज्यामध्ये प्रोटीन, हाय प्रोटीन असते। आणि आता आपण ह्याच्यामध्ये चांगले डीप फ्राय करून घेत आहोत, आणि या सोया चंक्स आपण डीप फ्राय करतो आहे। तर याच्यामध्ये आपण, आपल्याला वाटतं तसं तेल याच्यामध्ये शोषलं जात नाही, आणि जेव्हा आपण सुक्या बनवतो, शॅलो फ्राय करतो, तेव्हा जास्त तेल म्हणजे त्याच्यामध्ये शोषलं जातं। तेव्हा हे असं डीप फ्राय केलेलं क्रंची 65 आपणही बनवा, खूप सुंदर डिश आहे, टेस्टी डिश आहे। तर ही डिश आपल्याला ग्रीन चटणीबरोबर खायची आहे, ग्रीन चटणीबरोबर खूप सुंदर लागतात हे, आणि असे क्रंची तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा सांगा तुमचे पण कसे बनले, मला नक्की कमेंट करून कळवा की तुमचे 65 कसे बनतात। आणि ही डिश नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, आणि माझे सर्व चॅनेल्स म्हणजे चॅनेल्सवरच्या सर्व व्ह्युअर्सना, सबस्क्रायबर यांना सगळ्यांचे मनापासून आभार, कारण की तुमचा छान प्रतिसाद भेटतो आहे मला।